नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. तर बघा मित्रांनो, ऑक्टोबर हिटपासून कायमची सुटका. मोसमी पावसाचा मुक्काम आता नियमित लांबण्याचा अंदाज. हवामान खात्याने दिला मोठा इशारा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा. तर बघा, ऑक्टोबर महिन्याच्या कायलीपासून आपली कायमची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहे, हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षात पावसाचा मुक्काम वाढत असल्याने नव्या अंदाजानुसार ऑक्टोबर वीट यापुढे जाणवणारच नसल्याचा हवामान तज्ज्ञाचा होरा आहे. तसेच मौसमी वाऱ्यांचा देशातील विविध भागातील प्रवेश आणि माघारी फिरण्याच्या नव्या अंदाजित तारखा हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत, त्यातून ही बाब समोर आली आहे. गेल्या काही वर्षामध्ये मोसमी पावसाच्या भरोसा झालेला बदल लक्षात घेऊन हवामान विभागाने मोसमी वाऱ्याच्या देशातील प्रवासाच्या अंदाजित नव्या वेळा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. नव्या अंदाजित वेळा ठरवण्यासाठी गेल्या 50 वर्षातील मोसमी वाऱ्याचा प्रवासाचा अभ्यास करण्यात आला आहे. तर अलीकडच्या काही वर्षामध्ये जून ते सप्टेंबर हा 4 महिन्याचा कालावधी संपल्यानंतरही मोसमी वाऱ्याचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. परिणामी अंदाजित तारखांमध्ये त्यानुसार बदल करण्यात आला आहे व महाराष्ट्रातील स्थिती पाहिल्यास पूर्वीच्या अंदाजित तारखानुसार राज्याच्या विविध भागामध्ये 8 ते 10 जून दरम्यान मोसमी वाऱ्याचा आगमनाचा कालावधी देण्यात आला होता. नव्या तारखेनुसार आता 8 ते 16 जून दरम्यान मोसमी वाऱ्याच्या आगमनाची अंदाजित तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आगमनाचा कालावधी काही भागात 6 दिवसांनी वाढला आहे. यंदाही मोसमी वाऱ्याच्या आगमनाबाबत ही स्थिती दिसून आली. राज्यातून मोसमी वारे निघून जाण्याचा कालावधी अंदाजित तारखांमध्ये वाढवण्यात आला आहे व परतीचा नवा कालावधी पूर्वीच्या तारखानुसार 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोसमी वारे राज्यातून निघून जाणे अपेक्षित होते. मात्र वातावरणातील बदलत्या स्थितीनुसार आता ही तारीख 6 ते 12 ऑक्टोबर वाढवण्यात आली आहे. तसेच पुणे मुंबई दहा दिवसाचा विलंब मोसमी वाऱ्याचा पुणे आणि मुंबईतील पूर्वेपूर्वीच्या वेळेनुसार अनुक्रमे 8 ते 10 जूनला होता, तो आता आणि 11 जूनला असा झाला. पाऊस माघारी जाण्याची वेळ या दोन शहरामध्ये 30 आणि 28 सप्टेंबर अशी होती, ती आता 9 आणि 8 ऑक्टोबर म्हणजे 10 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपूरमध्ये नव्या अंदाजित तारखेनुसार मोसमी वारे निघून जाण्याचा कालावधी सुमारे 10 दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. तर भविष्यात काय? हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार भविष्यातही महाराष्ट्रामध्ये मोसमी पावसाचा मुक्काम लांबणार आहे. राज्याच्या कोणत्याही भागातून सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा ते पंधरवड्यापर्यंत मोसमी पाऊस माघारी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर परिणामी यंदाप्रमाणे थंडीपूर्वीचा ऑक्टोबर हिटचा प्रचंड उकाड्यात कालावधी भविष्यात नेहमीच वगळला जाण्याची शक्यता आहे. तर यंदासारखेच यंदा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोसमी वाऱ्याचा प्रवास आणखी लांबला आणि राज्याच्या काही भागातून ते 28 ऑक्टोबरला निघून गेले, त्यामुळे ऑक्टोबरचा हिटचा कालावधी वगळला जाऊन थेट त्याची थंडीची चाहूल लागली. यापुढेही तसेच होण्याचा हवामान तज्ज्ञाचा इशारा आहे. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला
जॉईन करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.